स्वारगेट पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या स्वारगेट बस स्टँडजवळ इनगेटजवळ रिक्षा चालकावर कोयत्यांनी वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समीर हेमंत कांबळे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तन्मय श्रावण शेडगे, गौरव साळुंके आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी पहाटे 4:15 सुमारास समीर कांबळे हे त्यांच्या रिक्षामध्ये बसले होते. त्यावेळी जुन्या भांडण्याचा राग मनात धरून आरोपीने त्यांना रिक्षाच्या बाहेर ओढले. तुला खूप मान झाला आहे, आज तुझ्याकडे बघतोच, आज तुला सोडणार नाही, असे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. आरोपी तन्मय श्रावण शेडगेने त्याच्याकडील कोयत्याने समीर यांच्या डाव्या हातावर वार केले. त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. आरोपीने तेथे उभे असलेल्या खासगी ड्रायव्हर्स बसची समोरील काच दगड मारून फोडली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.